परिस्थितीत मी आवर्सेकरांच्या मुलाला सांगितलं की अभिजित मला तुझी मदत हवी आहे, आज तुझ्याकडे जवळजवळ 350 ते 400 सिक्युरिटी गार्ड आहेत, त्या जर 350 400 सिक्युरिटी गार्ड कुठला तरी शर्मा मिश्रा सिंग वापरतोय त्याचा फायदा, हा जर फायदा एका मराठी उद्योजकाला मिळाला तर हे काम मी करू शकतो, ही माणसं मी उभी करू शकतो, माझे एज्युकेशनचं जे बॅकग्राऊंड आहे त्याचा मी फायदा करू शकतो, आपण एक चांगली टीम तयार करू आणि एक आपण हा व्यवसाय सुरू करू, मी तुला 50% पार्टनरशिप देतो. तोही माझ्याच वयाचा मुलगा होता त्याच्यामुळे त्यालाही ती लालच आली, त्यांनीही मला सांगितलं आपण सुरू करू, आम्ही त्याच्या वडिलांची परवानगी घेतली आणि क्रिस्टल नावाची मी कंपनी चालू केली. अक्षरशः 2,38,000 रुपयाच्या भाग भांडवलावरती अर्धे पैसे त्यांनी घातले, अर्धे पैसे मी कुठून तरी उभे केले, मी घातले आणि आम्ही ती कंपनी सुरू केली. ती कंपनी सुरू करत असताना पुन्हा एकदा माझ्या डोक्यामध्ये एक विजन होतं, जे विजन होतं की नुसती सिक्युरिटी कंपनी असता कामा नाही, कारण जे आर्टिकल लिहिलं गेलं होतं त्या आर्टिकलमध्ये कंप्लीट फॅसिलिटी मॅनेजमेंट कोण देऊ शकतं ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं फार जरुरी होतं. मग कंप्लीट फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर त्या काळामध्ये CBRE असेल, ॲलिस रिचर्ड असेल, नाईट फ्रँक असेल, वर्कप्लेस मॅनेजमेंट कंपनी असेल, यांच्या ऑफिसेसला मी जायला चालू केलं, त्यांच्याकडे मी नोकरी मागायला जायचो, त्यांच्याकडून त्या आयडियाज कलेक्ट करायचो की कंप्लीट फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे काय. तर ज्याच्यामध्ये सिक्युरिटी आली, हाऊसकीपिंग आलं, मेंटेनन्स आलं, एअर कंडिशनिंग आलं, प्लम्बिंग आलं, इलेक्ट्रिशियनचं काम आलं, कार्पेंट्रीचं काम आलं, कार्पेट क्लिनिंग आलं, फसाड क्लिनिंग आलं, ह्या सर्व गोष्टी जर एकत्र करतो त्याला फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणतात. माझ्या डोक्यामध्ये 2001 साली तो विचार आला की मी फॅसिलिटी मॅनेजमेंटचं काम केलं पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये उद्याच्या जगाला लागणारी जी गरज आहे, आणि ही गरज लागणारच आहे, काचेच्या बिल्डिंगी होणार, मॉल होणार, थिएटर होणार, सर्व काही होणार, बँका होणार, आणि ही गरज आम्हाला लागणार आहे, आणि ते दृष्टीपात करून मी तो विचार डोक्यात धरला आणि मी पुढे माझी पावलं टाकायला चालू केली. 2001 साली सिक्युरिटीचा व्यवसाय, 2002 साली हाऊसकीपिंगचा व्यवसाय, 2003 साली कार्पेंट्रीचा व्यवसाय, 2004 साली प्रत्येक वर्षी एक मानाचा तुरा आपल्या डोक्यावरती खुपवायचा आणि लोकांपर्यंत जायचं, आणि 2005 साली कंप्लीट फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणून मी जेव्हा उभा राहिलो आणि मी पहिल्यांदा अतुल रुईया नावाच्या फिनिक्स मॉलच्या मालकाला जेव्हा मी भेटलो, मी मुद्दाम नावं घेतो कारण ह्या लोकांना मी भेटलेलो आहे म्हणून, त्यावेळेला त्या माणसाने मला सांगितलं, त्याच्या टीमनी त्यांनी मला सांगितलं की तुम मेरे टीम को मिलो, आणि मी त्यांच्या टीमला भेटलो. त्या टीममध्ये बरीचशी मराठी माणसं होती, काही वेगळ्या वेगळ्या जाती धर्माची माणसं होती, पण सर्व माणसं हिंदुस्थानी होती. त्यांनी मला सांगितलं की ये आपका काम नाही है. मी बोललो बाबा हमारा काम नाही आहे कैसा, हम तो 2001 से कर रहा है. तो बोलला नाही, इसमें कैसा होता है कि फॉरेन कंपनी आती, उनका विजन होता है, दे हॅव देअर ओन विजन्स, दे हॅव देअर ओन क्वालिटीज, इट्स नॉट युअर जॉब, यू डू अ जॉब वर्क. मी बोललो हे शक्य नाही. मी त्याच्यावरती अभ्यास केला, अतुल रुईयांना एक प्रेझेंटेशन दिलं, बीपीएल मोबाईल त्यावेळेला होतं, त्याचे मालक होते राजीव चंद्रशेखर, त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना पटवून दिलं की हीच CBRE किंवा हीच नाईट फ्रँक जी तुम्हाला 15,000 रुपये दराने माणूस देतो, तोच माणूस आमच्याकडून ते घेतात आणि आम्हाला 7,000 रुपये देतात. तुम्ही जर आम्हाला हाच माणूस जर 9,000 रुपयात दिलात तर तुमचे 6,000 रुपये वाचतील आणि मला 2,000 रुपये जास्त मिळाले तर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीत काम देऊ शकेन. आणि ही गोष्ट राजीव चंद्रशेखरच्या डोक्यात पहिल्यांदा गेली आणि त्यांनी मला पहिलं काम दिलं, ते काम 2 कोटी रुपयाचं होतं. आणि त्या माध्यमातून फॅसिलिटी, इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणून मी माझी कंपनीची घोडदौड सुरू केली. साहेब मला आज अतिशय आनंद वाटतोय की जी 2 लाखापासून सुरू केलेली कंपनी जी माझी होती ती आज मार्च 2014 मध्ये 300 कोटीचा टर्नओव्हर पूर्ण करेल आणि 400 कोटीची बुक ऑर्डर माझ्या हातात आहे.